जरूरत से ज्यादा ईमानदार हूँ मैं, जरूरत से ज्यादा ईमानदार हूँ मैं, इसलिए सबके नजरों में गुनाहगार हूँ। आता मजे करे कहीं पा जाएगा आता चार आमदार आधी झाले मला माहिती आहे भाजपचा संस्कार आहे ज्यांनी निवडणूक लढली त्यांना संधी नाही मी गप्प बसू आता या सगळ्या कहाण्यांना मला विराम द्यायचा मी काय बदल पसरून कुणाचं काही मागायला जाणार नाही जाणार नाही अब जिनको शिकायत है वो खुद को बदले असं माझं म्हणणं आहे मी तुमच्यासाठी रोज मैदानात असणार आंघोळ करणार जेवण खाण्याचे सहा तास सोडले तर मी तुमच्यासमोर मात्र दिवस काढणार मी तुमच्यासाठी आहे तुम्ही माझ्यासाठी आहात आणि मी माझ्या संस्कारांसाठी आहे गोपीनाथ मुंडे यांना बट्टा लागेल असं वाटणार नाही मी उठणार नाही मी बसणार नाही मी घेतला बसा खुर्ची म्हणजे पद आहे आता माझ्याकडे काही पद आहे का आता चार आमदार आधी झाले मला माहिती आहे भाजपचा संस्कार आहे ज्यांनी निवडणूक लढली त्यांना संधी नाही मी गप्प बसू पण लोकांच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाही म्हणजे निवडणूक लढले त्यांना संधी दिली जे पडले त्यांना दिली माझी काही तक्रार नाही याचे उत्तर मला द्यायचेच नाही मला याचे उत्तर द्यायचेच नाही कारण मी उत्तर देणारे नाही मी उत्तर हे सगळे आले ना अरे पक्ष वाढेल ना चार आमदार आधी झाले पुन्हा चार झाले पुन्हा चार खासदार झाले कमी जास्त असेल तर मला दुरुस्त करा हो चार आमदार आधी झाले चार पुन्हा झाले चार खासदार झाले पाच आणखी काय झाले सगळे आमदार झाले काय झालं शक्ती वाढली ना अहो 2019 निवडणुकीत महाजनादेश यात्रा आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढली होती राज्याचे मुख्यमंत्री ते होणार आणि या राज्यामध्ये सभा घ्यायच्या होत्या आणि तेव्हा सभा घेण्यासाठी ऐका जरा सभा घेण्यासाठी मी राज्यामध्ये फिरले आता हे एवढेच आमदारित आहेत मी राज्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष कोथरूड लढत होते आणि नवीन मतदारसंघ असल्यामुळे मी राज्यभर फिरले राज्यात सभा घेतल्या का नाही मग मला एवढे लोक जर माझ्या साथीला मिळाले तर माझी ताकद वाढेलच ना मला थोड्या कमी सभा घ्याव्या लागतील मला परत लक्ष देत आहे तुम्ही चिंता करू नका आता हे लोक आपल्याला ताकद वाढवण्यासाठी आले सुजय विखे पाटलांनी तर माझी सभा आचारसंहितेच्या आधीच घेतली आता समजा मला जरा परणीत लढायचंय 12-15-16 आमदार झाले तर पक्षाची ताकद वाढेलच ना माझे त्याच्याबद्दल काही नाही मला त्याच्याबद्दल काहीही तक्रार नाही मी हात जोडून विनंती करते की आता हे विषय बंद करा मी पण त्याच मुशीतून ज्या संस्काराच्या मुशीतून देशातील आमचे नेते काम करतात त्याच मुशीतून मी आले काल परवा जन्मले नाही मी पण 17 वर्ष राजकारण करायला त्याच मुशीतून मी आले आणि त्याच कुशीतून सुद्धा मी आले त्याच कुशीतून श्रेष्ठ नाही संघटन श्रेष्ठ आहे बरोबर आहे आमच्याकडे असं म्हणतात की व्यक्तीपेक्षा संघटन मोठे आहे त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे मी हा नियम मानते हा नियम सर्वांना लागू आहे प्रीतम मुंडेला लागू आहे
तुम्हाला सुनील जसला लागवाय पूजा निकेला लागवाय जानकर आमच्या पक्षाचे नसल्यामुळे तुम्हाला काही नियम नाही तुमचा रास काय या सगळ्या पक्षाच्या लोकांना लाभ संघटन श्रेष्ठ आहे व्यक्तीपेक्षा राजा असेल किंवा रंग सगळ्यांना हाच नियम आहे मलाही तोच नियम आहे मी तो मान्य करते मीडिया मी तुम्हाला हात जोडते आता बंद करा पुढे कुठलाही आता पुन्हा कोणत्या आमदारांची यादी आली तर कृपा माझं नाव चालू का मी तुमच्या पाया पडतो मी आता 2024 च्या तयारीला लागलो समर्पण केलं ना
मी कमलाशिवाय काय सांगणार आहे काय मिळालं तुम्हाला त्यामुळे समर्पणाची ताकद एकदा दाखव एकदा शांतपणे 2024 तयारीला लागवा ज्योतीतून यज्ञ आणि थेंबातून गंगा किंवा समुद्र कसा बनतो हे आपण दाखवू आणि कष्ट करून उभं करू आपलं स्वाभिमानाचं राज्य मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही माझ्या बरोबर आहे आता या सगळ्या कहाण्यांना मला विराम द्यायचा मी काय पदल पसरून कुणाचं काही मागायला चालणार नाही चालणार नाही आपापल्या भागात जा आणि आणि काय करू तुमचं आणि आपली वज्र मुठवणा आणि हवेमध्ये असे हात आले आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर